आमचे जनावर आमचे जनावर प्यायला पाणी प्यायला पाणी। सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिस साठी जागा दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा। शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत। बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी। रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक, प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स। आमचा पत्ता रेवा आयकॉन, कराड रोड, विटा। ऑक्टोबरला जे काही पाऊस थांबले अजूनपर्यंत एकही असं ओघळी भरून जाण्यासारखं पाऊस एकही झालेला नाही। झालं एक फक्त झरमाटाने आवाळे असं गेलेलं आहे, कारण कुठल्याही भोरला, हिरीला आणि वडावडीला कुठेही पाणी बघायला आपल्याला भेटत नाही, कारण सरकारच्या नियम ओलांडून पण शेतकरी प्रयत्नशील केले, कारण कायतरी कुठेतरी करून जगूया म्हणून हजार हजार फुटची भोर भरून गेलं तरी भोर पाणी येत नाही। आतापर्यंत असल्यापर्यंत आहे, कारण एवढं धडपडू का केला, तिथं फळबाग जास्त आहे, द्राक्षबाग जास्त आहे। एकदा द्राक्षबाग उभा करायला लागला तिथे दोन वर्ष वाट बघायला लागतो, जर ती एकदा हातातून गेलं परत उभा करायला त्याला 5-6 लाख रुपये आम्ही खर्च करायला लागतो आणि 1-2 वर्ष त्याला वाट बघायला लागतो। म्हणून आम्ही सरकारला वरणवर आम्ही मागणी केलो, लेखी मागणी केलो, कोणपाटी मागणी केलो, तरी आपल्याला बिळूर भागात तिने पाहिजे तसं म्हशाळचे पाणी आपल्याला दिलेलं नाही। म्हशाळचे पाईपलाईन बंदिस्त म्हणून टाकलेलं आहे, एकदा ती प्रयोग केली, चेक केली, तिच्यावरती पाणी बंद झालं, कारण त्याच्यानंतर आम्हाला पाणी ते अजिबात सोडलेलं नाही। आम्ही तुमच्या मीडियाद्वारे एवढंच आम्ही विनंती करतो की आपल्याला म्हशाचं आवर्तन एकदा चालू झालं की बंद होऊस तर कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे, कारण सिंचन बारीक केले की बाहेर कंटिन्यू राहिलं तरच ते शेतकरी सगळं भागतील, नाहीतर 2-4 दिवस सोडलं आणि परत बंद केलं तर ते शेतकरी तिथं भागणार नाही, कारण कर्ज शेतकरी फुल भरपूर कर्ज बाजारी झालेला आहे, कर्ज बाजारी झालेला आहे। शेतकऱ्याला एवढं कष्ट होता डोळ्यातून पाणी बाहेर येईल, कारण ती कर्ज भरायचं काय, पोराबाळाला शिकवायचं काय, घर चालवायचं, असा अवस्था आपल्या डोळ्यासमोर उभारलेला आहे। आता तुमच्या मीडियाद्वारे मी सरकारला कळवण्याची विनंती करतो की सरकारला हे कळवावा, अतितातडीने आपल्याला पाणी सोडावा। दुष्काळ म्हणून जाहीर झालेला आहे, दुष्काळाची जी काय सोयसुविधा आहे ती पूर्ण आपल्या तालुक्याला चालू व्हावा, असं तुमच्या मीडियाला मी मीडियाच्या द्वाराला सरकार कळवण्याचा विनंती करतो। माझा 2 शब्द समजतो, जय जय भारत। नमस्कार। आज उपोषण बसायचं कारण की आज भिळूर गावामध्ये पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही, कुठल्या पण तलावामध्ये पाणी नाही। आज पाण्याचा विषय एवढा गंभीर होऊन बसलेला आहे की आज पठारबाग म्हणून आहे, पठारबागाला तर टँकरसुद्धा जाऊन तिथं माणसं आणि वस्ती जास्त असल्यामुळं पाणी पिण्याचंसुद्धा तिथं भयानक अडचण आहे। आज गडदे तलाव म्हणून आहे आणि शिंद्याल तलाव म्हणून पण आहे, इकडं आरोग्य तलाव आहे। इकडं ह्या भिळूर गावामध्ये पाणी फक्त पाणी सोडलं आहे असं म्हणतात। हे पाणी कुठं जातं आहे, हे पाणी पूर्ण कर्नाटकामध्ये जातं आहे, वरपूल होतं आहे, खालाती पंप हाऊस वरती आहे, तिथं भयानक हे अडकल्यामुळं, घाण अडकल्यामुळं आणि शेवाळ वगैरे भरपूर येत आहे वर, ते शेवाळ ते काढत नाही आणि अधिकाऱ्यांची आता सध्या त्याच्यावरती ताबा कोणाचेच नाही। फक्त आम्ही भिळूरला पाणी दिलो आणि पाणी जातो आहे कर्नाटकामध्ये, फक्त नाव होतं आहे भिळूरचा आणि भिळूर अक्षरशः जागेवरती येऊन तुम्ही परवा पण आलेलो होतं साहेब, तुम्ही पण चेक केलेलं आहे, पाणी सध्याच्याला तिथं पिण्यासुद्धा नाही। आता विस्तार योजनेची पाणी आता सध्या देवनाळपासून उमरानीला पाईपलाईन गेलेला आहे, ते पाईपलाईनचे आज भिळूरमध्ये हे समाविष्ट फक्त एकच तलाव पकडलेला आहे आणि ते तलावाचे पाणी इकडं भिळूर गावामध्ये ते पण समाविष्ट करून घ्यायला पाहिजे, नसेल तर हे भविष्यामध्ये ह्या शेतकऱ्यांची इतकं आपलं शेतीचा द्राक्षेचा उत्पन्न भिळूर गाव म्हटलं की द्राक्षेचं उत्पन्न भयानक मोठं आहे आणि तिथं पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळत नाही। हे म्हैशाळ विस्तारित योजनासुद्धा या 11 तलाव आहेत भिळूरमध्ये, हे सगळे विस्तारित योजनेमध्ये घ्यायला पाहिजे। आज जर हे उमरानी गावाला पाणी दिलेलं आहे, ते पाणी उमरानी गाव करूनसुद्धा हे कर्नाटकात कोटलिकी बिटलिकी हे कर्नाटका गावामध्ये हे पाण्याचा फायदा होणार आहे, हे जत तालुक्याला फायदा होणार नाही, त्याच्यासाठी उमरानी गावाला पण पाणी द्या। परंतु ह्या भिळूर मार्गी आणि खाली बसरगी येतोय, गुगवाड येतोय आणि ह्या शिंदूर अर्धा भाग
ह्या भागामध्ये पाणीच नाही सध्याच्याला, आणि विस्तारित योजनामध्ये हे गावं पकडलेलंच नाही, पकडलेत परंतु छोटीशी पाईपलाईन पकडलेलं आहे. ह्या पाईपलाईनचं फक्त पाणी हे बुडा नावासाठीच पाईपलाईन होणार आहे, आणि मोठं जो काही पाईपलाईन आहे ते उमराणी गावासाठी गेलेलं आहे, आणि ते उमराणी गावासाठी मधून ते पाणी त्यांना पण द्यावं, परंतु बिळूर गावाचं पण हे बिळूर म्हणा, बसरगी म्हणा, गुगवाड म्हणा, शिंदूर अर्धभाग हे पण समाविष्ट करून घ्यायला पाहिजे. मी एवढंच बोलतो, आणि पाणी आपलं हक्काचं आहे, हे बिळूरला उद्याच्या उद्या हे पाणी चालू करायला पाहिजे, नसेल तर या जनावरांना पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. आम्ही टँकरची सुद्धा मागणी केलेलं होतं, आणि ते टँकरसुद्धा बिळूर गावासाठी पाणी टँकरसुद्धा देत नाही. आज भयानक परिस्थिती, हे बिळूर गावाची परिस्थिती बिकट आहे, आणि फक्त बिळूरवालेच तुम्ही आंदोलन काय करताय काही पुढाऱ्यांची मन नाही, परंतु बिळूर गावाला पाणी फक्त नावासाठी फक्त पाणी आहे, परंतु पाणी येत नाही ॲक्च्युली. त्याच्यासाठी त्यांनासुद्धा माझं सांगणं आहे, सगळ्या गावाला पाणी भेटलं पाहिजे. माझंसुद्धा कर्तव्य आहे सगळ्या गावांना. मीसुद्धा परवा खोजनवाडी गावातसुद्धा पाणी सोडलं आणि बंद केलं, आणि भेटू दे, परंतु सगळे हे बिळूर गाव म्हणा हे तालुक्यातील सगळ्यांनाच पाणी भेटलं पाहिजे. आणि परंतु हे अधिकाऱ्यांची त्याच्यावरती शिस्तबद्ध आहे, आणि पाणी कुठं पण सोडून दिलेलं आहे, त्याच्यासाठी हे सगळ्यांची अडचण लय मोठी होत आहे. अधिकारी जर ह्याच्यावरती दक्षता घेतली ना, पाणी कुणालाच कम पडणार नाही, एवढी मोठी पाणी येतोय, परंतु अधिकारी काही पुढाऱ्यांच्या दबामामुळं त्या अधिकारी पुढे येत नाही, आणि त्या पुढाऱ्यांची सोडून जर त्यांनी फंटला येऊन काम केलं ना, शेतकऱ्यांना पाणी कमच पडत नाही. हे एवढंच माझं बोलणं आहे, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.